आता आपण काही तथ्य समजून घेतले. आता आपण चित्रालेखावरील काही प्रश्नांची स्वरूप पण समजून घेऊया. पुढील तथ्यातील माहिती समजून घेऊन त्या खालील प्रश्नांची उत्तरे द्या. एका गावातील लोकांनी पूरग्रस्तांसाठी मदत जमा केली, त्याचा चित्ररूप तक्ता खालील प्रमाणे आहे. दिलेल्या तक्त्याचे काळजीपूर्वक निरीक्षण करायचे आहे. या ठिकाणी एका बाजूला आपल्या मदतीचे स्वरूप दिलेले आहे, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला मदत करणारी कुटुंबाची संख्या ही चित्र स्वरूपात काढून दाखवलेली आहे. त्याच्या खाली आपल्याला प्रमाण दिलेले आहे, एक चित्र म्हणजे 20 कुटुंबे. अशा प्रकारे या तक्त्याचे आपण निरीक्षण करून त्याची माहिती घ्यायची आहे. यानंतर या तक्त्यावर आधारित आपण काही प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, किती कुटुंबांनी मदत म्हणून औषधे दिली? आपण पुन्हा एकदा तक्त्याकडे जाऊया. या तक्त्याचे काळजीपूर्वक निरीक्षण आपल्याला करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला सोयीस्कर जावं म्हणून मी तक्त्याचा काही भाग या ठिकाणी घेतलेला आहे. या ठिकाणी मुलांनो पाहू शकता आपण की औषधे या प्रकारचं मदत करणारी जे कुटुंब आहेत त्यांची 3 चित्रे आपल्या समोर आहेत. एक चित्र म्हणजे 20 कुटुंबे, याप्रमाणे यांची एकूण संख्या होते 20, 40 आणि 60. म्हणजेच औषधे मदत म्हणून देणारी कुटुंबे बरोबर 3 × 20 = 60. औषधे मदत म्हणून देणारी कुटुंबे आहेत 60. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, कोणत्या स्वरूपातील मदत करणारी कुटुंबे सर्वात जास्त आहेत? पुन्हा एकदा आपण तक्त्याकडे जाऊया. इथे आपल्याला बघायचे की मदत करणारी जी चित्रांची संख्या आहे ती कोणत्या ठिकाणी जास्त आहे. म्हणजेच आपण निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की खाद्यपदार्थ या प्रकारामध्ये मदत करणारी कुटुंबे जास्त आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल खाद्यपदार्थ. पुढील प्रश्न आहे, कोणत्या प्रकारची मदत करणारी कुटुंबे सर्वात कमी आहेत? पुन्हा एकदा आपण तक्त्याकडे आलेलो आहोत. या ठिकाणी सर्वात कमी मदत करणारी कुटुंबाची संख्या आपल्याला शोधायची आहे. तक्त्याचे आपण काळजीपूर्वक निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की कपडे या प्रकारची मदत करणारे कुटुंब ही फक्त 2 चित्र दाखवली आहेत. म्हणून कपडे या प्रकारची मदत करणारी कुटुंबे सर्वात कमी आहेत. पुढील एका नवीन तक्त्याकडे आपण जाऊया. एका गावातील शेतकरी शेतात कोणते पीक घेतात त्याचा माहिती देणारा तक्ता खालील प्रमाणे आहे. या ठिकाणी आपल्या समोर तक्ता दाखवलेला आहे. यामध्ये एका बाजूला पिकांची नावे आहेत, तर दुसऱ्या बाजूला ते पीक घेणारे जे शेतकरी आहेत त्यांची संख्या तुम्हाला दाखवली आहे. ही जी संख्या आहे ती चित्र स्वरूपात दाखवलेली आहे आणि यासाठी प्रमाण आहे 1 म्हणजे 10 शेतकरी. आता आपण या तक्त्यावर आधारित प्रश्न पाहूया. ज्वारी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या किती? या ठिकाणी आपण या तक्त्यामधील काही भाग आपल्या सोयीसाठी या ठिकाणी घेतलेला आहे. ज्वारी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आपल्याला या ठिकाणी चित्र स्वरूपात दाखवलेली आहे. एकूण चित्र आहेत 1, 2, 3 आणि यासाठी प्रमाण आहे 1 म्हणजे 10 शेतकरी. याप्रमाणे ज्वारी पिकवणारे शेतकरी बरोबर 3 × 10 म्हणजे 3 आणि त्याचं प्रमाण 10. याप्रमाणे 30 म्हणजेच ज्वारी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ही 30 आहे. पुढील प्रश्न आहे, कोणते पीक घेणारे शेतकरी सर्वात कमी आहेत? पुन्हा एकदा आपण या तक्त्याकडे जाऊया. या ठिकाणी आपण पाहू शकतो की चित्रांची संख्या आपण निरीक्षण केली असता कडधान्ये हे पीक घेणारे शेतकरी यांची संख्या या ठिकाणी आपल्याला कमी दिसत आहे. कडधान्ये हे पीक घेणारे शेतकरी यांची संख्या ही सर्वात कमी आहे. पुढील प्रश्न आहे, भाजीपाला पिकवणारे शेतकरी कडधान्ये पिकवणाऱ्या शेतकऱ्यांपेक्षा किती जास्त आहेत? या ठिकाणी आपल्या समोर भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आणि कडधान्ये पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आपल्या समोर दिलेली आहे. या दोन्ही तक्त्यांचे आपण तुलनात्मक अभ्यास करायचा आहे. आपल्या लक्षात येईल की भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे जे चित्र आहेत ते 4 आहेत, तर कडधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 2 आहेत.
यावरून आपल्या लक्षात येईल की भाजीपाला पिकवणारे शेतकरी त्याला प्रमाण 10 शेतकऱ्यांचा आहे, म्हणून 4 × 10 बरोबर 40, आणि कडधान्य पिकवणारे शेतकरी आहेत 2, त्याला प्रमाण आहे 10, 2 × 10 म्हणजे 20। अशा प्रकारे 40 मधून आपण 20 कमी केली असता आपल्या उत्तर येईल 20, म्हणजेच भाजीपाला पिकवणारे शेतकरी कडधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांपेक्षा 20 ने